ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्र मंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। चांदोली धरण क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी सुरूच। धरणात 73.58% पाणीसाठा तर 1592 क्युसेक विसर्ग। पावसाचं आगार म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरूच असून 8 तासात 70 मिलीमीटर इतकी अतिवृष्टी झाली आहे। सलग 2 दिवस धरण परिसरात अतिवृष्टी सुरूच आहे। आज अखेर 1547 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे। डोंगर माथ्यावरूनच चांदोली धरणात सध्या 13534 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। सध्या धरणाची पाणी पातळी 616.70 मीटरवर पोहोचली असून धरणात 25.32 TMC पाणीसाठा झाला आहे। धरण 73.58% भरले आहे। धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून 1592 क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात सोडल्याने वारणा नदी पात्राबाहेर वाहत आहे। परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। परिसरातील ऊस भात शेतामध्ये पाणी साचून राहिले आहे।